ठाकरेगड संसदेत पक्ष कार्यालयाची मागणी करणारे कार्यालयासाठी 8 खासदारांची आवश्यकता आहे. ठाकरे गटाकडे संसदेत एकूण 8 खासदार आहेत. मुंबईतही नवीन विधिमंडळ पक्ष कार्यालयाची मागणी करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. आत्ताच्या क्षणाची महत्त्वाची आणि मोठी बातमी झी 24 तासवर आपण पाहतोय. मुंबईतही विधिमंडळ पक्ष कार्यालय स्थापण्यासाठी कार्यालयाची मागणी करण्यात येणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. ठाकरे गटाकडे संसदेमध्ये एकूण 8 खासदार आहेत. ठाकरेगड संसदेत पक्ष कार्यालयाची मागणी देखील करणार आहे. अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे सध्या आपल्या संपर्कात आहेत. रामराजे, नियम असा आहे की संसदेमध्ये किमान 8 खासदार असणं आवश्यक आहे. त्यानुसार आता ठाकरे गटांनी तो आकडेवारी जी आहे ती पूर्ण केलेली आहे, संख्याबळ पूर्ण केलेलं आहे. त्याचं कारण हेच आहे की राज्यसभेतले 3 खासदार यामध्ये पकडलेले आहेत. त्याच्यामध्ये अनिल देसाई, संजय राऊत आणि प्रियंका चतुर्वेदी हे 3 खासदार झालेत आणि लोकसभेमध्ये त्यांच्याकडे 5 खासदार आहेत. नम्मा होमिओपॅथीमुळे हजारो पेशंट्स तर बरे झालेच आहेत, पण हजारो कुटुंबांना तुम्ही बरं करण्याचं पुण्य तुम्हाला मिळालं. नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. अशी दोघांची लोकसभा आणि राज्यसभा अशी दोघांची मिळून 8 खासदार असे होतात, आकडेवारी होतात. त्यामुळे आता वेगळं एक कार्यालय द्यावं अशी विनंती केलेली आहे. पण आता पाहावं लागेल की संसदेमध्ये लोकसभा अध्यक्ष किंवा सचिवालय जे आहे ते कशा पद्धतीने निर्णय घेतात. कारण मग एका पक्षाकडे जर का कार्यालय असेल तर दुसऱ्या पक्षाला असं कार्यालय देता येईल का, हा प्रश्न आहे. आणि त्याचबरोबर अशी बातमी काढता येते का की लोकसभेमधले 5 खासदार आणि राज्यसभेमधले 3 खासदार, त्यामुळं पाहावं लागेल की त्याच्यावर आता लोकसभा सचिवालय कशा पद्धतीने प्रतिक्रिया देईल, रिॲक्ट करेल. धन्यवाद रामराजे आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. छत्रपतींचा विचार म्हणजे 24.